रेडी। नमस्कार, मी वैभव, आपण बघत आहात प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज। आपण जनतेचा कौल घेत घेत आज आलेलो आहे बागलाण तालुक्यातील अजमेर सौंदाणे या गावात आलेलो आहोत आणि या गावातील नागरिकांचा आपण कौल जाणून घेणार आहोत की नेमकी या गावामध्ये हवा कोणाची आहे ते आपण जाणून घेऊ। आपल्यासोबत एक काका आहेत। काका, आपलं काय नाव? काका छगन पांडुरंगनंदाळे। काय वाटतं आपल्याला, कोण आपल्या मतदारसंघामध्ये दोन उमेदवार थोडे लीडला आहेत, एक दीपिका चव्हाण आणि आपले दिलीप मुंगळी बोरसे, या दोघांपैकी कोण आमदार होईल, काय सांगतील आपल्याला? ज्यांनी 8 नंबर चारी काढली तेच खरं आमदार पाहिजे होते, पण 8 नंबर चारीच येत नाही आमच्याकडे, पाण्याची समस्या फार दांडगी। अच्छा अच्छा अच्छा, तुम्हाला काय वाटतं कोण आमदार होईल? पण मग आमदार होईल असं एवढं काही डिटेल नाही। आपलं मत कोण? आपलं मत भाजपला आहे। बीजेपीला? म्हणजे दिलीप मुंगळी बोरसेंना ते कोणाला तिकीट आहे ते काही माहिती नाही आपल्याला। पण मग तुम्ही भाजपच्या माणसातून बाजारपेठी गावाला देणार कोणी पण असो? हो बरोबर। काकांचं मत भाजपला आहे, त्या ठिकाणी इथे काका आहेत, त्या काकांशी आपण चर्चा करणार आहोत। बाबा नमस्कार, काय नाव आपलं? बाबा रामचंद्र रत्न पगार। काय वाटतं आता विधानसभेची निवडणूक आहे बरोबर, दिलीप मुंगळे बोरसे एक बाजून उभे आहेत, त्यानंतर दीपिका चव्हाण देखील उभे आहेत, काय वाटतं आपल्याला कोण निवडून येईल? त्या आजही सांगता येणार रामले। आपलं मत कोणाला? मी मला तुम्हाला काय वाटतं कोण झालं पाहिजे, तुम्हाला कोण झालं पाहिजे? आमच्या मताला दोन्ही यायला पाहिजे। दोन्ही कसं घेतील, कोणतरी एकच आलं पाहिजे, कोणतरी एकच आलं पाहिजे। नाही नाही, एक त्या कोण मत कोण सांगाय का? नाही बरं, कोण आलं पाहिजे ते सांगा, काय वाटतं तुम्हाला कोण आलं पाहिजे? कार्यकर्ता माणूस आला पाहिजे आपल्या, कार्यकर्ता कोण शे मग? कार्यकर्ता ते अशी तसं मग भाजपला आहे आपला, भाजपला म्हणजे दिलीप मुंगळी बोरसेंना। अच्छा अच्छा, काय वाटतं तुम्हाला अजून काय कामं केलं पाहिजे निवडून आल्यानंतर? त्यांनी काहीतरी गावनी सुधारणूक करायला पाहिजे, पाठ फक्त आमचे पाठ काढला पाहिजे, पाठ काढला पाहिजे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे पाठ काढला पाहिजे पाण्याचा। काका काय नाव तुमचं? हरिघटलो सोनवणे। काय वाटतं कोण आमदार कोण झालं पाहिजे? आमदार आता जे आहेत ना ते दुधात साखर पडल्यासारखं आहे आतापर्यंत, दिलीप बोरसे। पण जी काही आता ही मंडळी बोलली ना एवढी समस्या पुरी झाली ना मग अधिक विकास कामं झालेत का आपल्या भागात? विकास कामं झालेत का बाकी? विकास कामं आपल्या गाव माझ्या गाव तर जरी झाले नाही पण इतर ठिकाणी चांगले कामं केले त्याने, आंबा सण काही आम ठिक मी जिथे जातो ना तिथे त्यांचा नावाचा हे आहे, मी मळ्यात राहतो म्हणून मला गावातलं एवढं काही सांगता येणार नाही, पण बाहेरून मला चांगला हवा। तुमचं मत बीजेपीला? काका काय नाव आपलं? काका इकडे द्या, बोला नाव सांगा। गोकुळ नामदेवंदाळे। तुम्हाला कोण होतो कोण आमदार झालं पाहिजे? नाही जे सांगितलं ना त्याच्यात बदल नाही। अपेक्षा काय नवीन येणाऱ्या आमदाराकडनं? अपेक्षा काय निवडून येणाऱ्या आमदाराकडनं आपल्या अपेक्षा काय? या मान्य सांगितले ना आता पाठाची ते असे आमच्या गावाचा विकास व्हायला पाहिजे। महत्वाचा प्रश्न 8 नंबर चारी ना, 8 नंबर चारीचा पाण्याचा प्रश्न आहे, त्या जेव्हा तो 8 नंबर चारीचा प्रश्न सुटेल त्यावेळेस नेतृत्वाने चांगल्या पद्धतीने विकास होईल असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। काका काय नाव आपलं? विला माधू नंदाळे। काय वाटतं कोण होईल आमदार? आमदार ते आता बदलायला पाहिजे, बदलायला पाहिजे। कोण झालं पाहिजे? काँग्रेसचे आले पाहिजे, काँग्रेसचे आले पाहिजे। कोणी माहिती आहेत का काँग्रेसकडून कोणी माहिती? दीपिका चव्हाण आहे। दीपिका चव्हाण आले पाहिजे। काय येणाऱ्या आमदारकडनं काय अपेक्षा आहे तुमची? या मग आता आपल्या चांगली सुधारणूक झाली पाहिजे गावाची, मजा तो पाठ जे गण दमले आपला आमदार आतेपर्यंत तरी पाठ निघाला नाही, परत पंचवार्षिक आली का फक्त सांगतात पाठ काढून देतो, हां आणि निवडलं का तिकडेच जातात, त्याच्यामुळे ते बदल झाला पाहिजे असं माझं मत आहे। तुम्ही दोघं मित्र आहात का काका? नाही का, सोबत गप्पा मारा बसले फक्त? बरं बरं बरं, ठीक आहे चालेल। काका काका काय नाव आपलं? मोठा अभिलाष शाळे। काय वाटतं कोण आमदार झालं पाहिजे? भाजपचा कोणी करायला झाला पाहिजे, कोणी असो भाजपचं जर काय करा काही चांगलं आहे बस, चांगलं विकास कामं झाले आपल्याकडे, कामं काहीच झाले नाही पण भाजपचा झाला पाहिजे बस, भाजपचं झालं पाहिजे, कामं काहीच झाले नाही, आमदारचं तोंड पण पाहिलं नाही पण भाजपचा झाला पाहिजे बस, भाजपचं झालं पाहिजे। काय नाव दादा? काय नाव तुझं? सुखरू रतन वाकडे। काय वाटतं येणाऱ्या येणाऱ्या आमदाराकडून तुमची अपेक्षा काय आहे? काय नाही, गावात सुधारणा झाली पाहिजे, 8 नंबर रस्त्यांचे कामं झाले पाहिजे। तुमच्या मते आमदार कोण झालं पाहिजे? दिलीप बोरसे आहेत आणि एक दीपिका चव्हाण आहेत। दिलीप बोरसे झाले पाहिजे, बरोबर ठीक आहे। यांचं म्हणणं आहे दिलीप बोरसे आमदार झाले पाहिजे।
त्याच पद्धतीने या ठिकाणी आणखी काका आहेत. काका नमस्कार, काय नाव तुमचं? निंबादिन सिंग पवार. काय काय? निंबादिन सिंग पवार. काय वाटतं आमदार कोण आहेत माहिती आहे तुम्हाला? आता सध्याचे आमदार कोण? दिलीप मंगळू बोरसे. आणि आणखी आता यावेळेस दिलीप मंगळू बोरसेंच्या विरोधात आणखी दीपिका चव्हाण देखील आहेत आमदार पदासाठी उभ्या राहिल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं कोण आमदार झालं पाहिजे? दिलीप मंगळू बोरसे. का बरं, काय कारण? बीजेपी चांगलं आहे, शेतकऱ्याला पण चांगलं आहे, सर्वांना चांगलं आहे. अच्छा अच्छा, शेतकऱ्यांसाठी चांगलं आहे. हां, नक्कीच. काय अपेक्षा काय तुम्हाला, काय कामं झाली पाहिजे, काय अजून काय अपेक्षा आहे? होऊन राहिले कामं, बागी बागी होऊन राहिले सर्व. होत आहे कामं? हां, आपल्या गावात झालेत कामं. मग काय कामं झालेत? हे का पूर्ण कामं, रोड बीड सर्व झालेत, देवळं बिवळं काय लागतील, घरंघरं सर्व होऊन राहिलं बागी बागी. अच्छा, फक्त आमची पाठची चारी आली नाही, फक्त 8 नंबर एवढंच. तेवढी अपेक्षा तुमची? हां, नक्कीच. याच पद्धतीने समोर देखील काही व्यक्ती आहेत, आपण त्यांच्याकडे जाणार आहोत आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की या ठिकाणी आमदार पदासाठी कोण उमेदवार त्यांना अपेक्षित आहेत. काका नमस्कार, काय नाव काका आपलं? नाम सुरेश पवार. काय वाटतं आता बागलाण विधानसभेची निवडणूक आहे आणि आमदार पद काही ते काही गावात विकास झालाय का आपल्या? नाही, आमच्या गावात विकास झाला, भरपूर झालेला आहे. आपल्या मतानुसार फक्त एवढंच सांगा की आमदार कोण झालं पाहिजे, दीपिका चव्हाण की दिलीप मंगळू बोरसे? दिलीप मंगळू बोरसे. दिलीप मंगळू बोरसे. परत येणाऱ्या निवडून आल्यानंतर त्यांच्याकडे आपल्या काय अपेक्षा राहतील? जे गावात काम बाकी ते करतील ना, जे काम बाकी ते करतील. त्यांचं म्हणजे जे काम बाकी ते कामं केली पाहिजे. आपले काका आहेत. काका काय नाव आपलं? रावसाहेब माधवराव पवार. काय वाटतं कोण आमदार झालं पाहिजे आपलं? सध्या परिस्थितीनुसार आमच्या स्टँडिंग आमदारांनी पण चांगलं काम केलेलं आहे आणि सध्या BJP दृष्टिकोनातून तर पाहिलं तर बागलांचे आमदार रिपीट होऊ शकतात. कामं झालेत का आपल्या गावात बऱ्यापैकी? तुमच्या मताप्रमाणे दिलीप बोरसे पण आमदार होतील? हो, त्यांच्या मताप्रमाणे दिलीप बोरसे आमदार होतील. तरुण वर्ग आहेत. दादा नाव काय तुझं? किरण दीपक पवार. काय वाटतं दीपिका चव्हाण आणि दिलीप बोरसे हे दोन जण उभे आहेत, कोण येणार? दिलीप बोरसे येतील ना. काय कारण? कारण विकास कामं जास्त झाल्यात ना त्यांच्या गावात, बरेचसे. आपल्या गावात कामं झाली? हो, मग चालू आहेत ना. आता पण तुम्ही पाहू शकता समोर कामं चालू आहेत आमच्या गावात, तेच रिपीट होऊ शकतात. नक्कीच. दादा आपलं काय नाव? नामदेव. काय वाटतं कोण आमदार कोण होणार? आमदार तोच होईल ना. कोण? दिलीप बोरसे. दिलीप बोरसे. काय आमदारानंतर काय अपेक्षा त्यांच्याकडे, काय कामं झाली पाहिजे? गज कामं करून राहिले पण कामं चालूच आहे. आणखी काय कामं झाले पाहिजे, काय कोणते कामं राहिले असं वाटतं तुम्हाला? काय ते कामं झाले पाहिजे? नाही, सगळे बरोबर करून राहिले. बरं, बदल हो असं नाही वाटत का मतदारसंघात? आता झालेत ना ते, आता दुसरं कोणाला चान्स दिला पाहिजे? बदल आता काय सांगता येईल, काय सांगता नाही येणार. ते कुस्तीच राहते एक प्रकारची. बरं बरं बरं, ठीक आहे, चालेल. या ठिकाणी आणखी आपलं काका आहे. काका नमस्कार, काय नाव तुमचं? श्याम पाटोळे. महाविकास आघाडीकडनं दीपिका चव्हाण आणि महायुतीकडनं दिलीप मंगळू बोरसे आहेत. काय वाटतं कोण आमदार होणार? दीपिका चव्हाण. दीपिका चव्हाण. काय करत? तिचं काम चांगलं आहे. हा 5 वर्ष फिरूनच पाहिलं नाही याने. आत्तापर्यंत ग्राउंड रिपोर्ट घेतले, 10 जणांपैकी फक्त 1 जण दीपिका चव्हाण बोलला, बाकी सर्व दिलीप मंगळू बोरसे. आपण बोलताय 5 वर्षात काही केलं नाही, गावाला भेट सुद्धा दिली नाही आणि गल्ली वस्तीला तर भेटच दिली नाही. काय अपेक्षा आपल्याकडनं येणार आमदारकडनं अपेक्षा काय असणार? चांगले कामं करावे एवढंच. कामं चांगले? हां. काय कामांची अपेक्षा आपल्याला? जे सुधारित योजना असते ते तळागाळापर्यंत पोहोचावी एवढीच आमची इच्छा आहे. योजना तळागाळापर्यंत पोहोचावं अशी त्यांची इच्छा आहे. समोर आणखी काही व्यक्ती बसल्या आहेत, आपण त्यांच्याकडे सुद्धा जाणार आहोत आणि त्यांच्या देखील प्रतिक्रिया आपण घेणार आहोत. या ठिकाणी अजमेर समजवणं गाव आहे, राजमाता प्रतिष्ठान येथे आहोत आपण. काका काय नाव आपलं? आपलं बरं, ठीक आहे, ठीक बाबा. काय वाटतं बागलाण विधानसभेचा आमदार कोण होणार यावेळेस? दीपिका. दीपिका चव्हाण होणार. काय कारण? काय कारण काय सांगताय? कारण का त्या आपल्याला दीपिका चव्हाण आमदार का पाहिजे असं? कामं करतात. कामं करतात असं? बरं बरं, त्यांना दीपिका चव्हाण आमदार पाहिजे. काका नाव सर, काय नाव आपलं? रामचंद्र त्र्यंबक पवार. काय वाटतं कोण झालं पाहिजे आमदार, दिलीप बोरसे की दीपिका चव्हाण? आता असं वाटतं नवीन चेहरा पाहिजे आम्हाला, असं वाटतं नवीन चेहरा.
हे दोघांचा का कंटाळा आला? दोघांचे दोघांचे आमदारकी झाली. तिसरा पाहिजे? तिसरा पाहिजे आम्हाला. कोण पाहिजे, काय नाव वगैरे? आता नवीन आता कोण कोण काय काय करतात अजून समजत नाही ना. बरोबर, डिक्लेअर झाल्यावर समजेल ना. बरोबर बरोबर, नक्कीच. दादा काय नाव तुझं? रवींद्र भावदेवरे. काय वाटतं, दिलीप मंगळ बोरसे की दीपिका चव्हाण? नवीन चेहरा हो. नवीन चेहरा तुम्हाला पाहिजे? काम जो करणार त्याचा नवीन चेहरा पाहिजे. आहे का नाव आपले दुसरं कोणतं? अजून डिक्लेअर झाल्यावर बघू ना. डिक्लेअर झालो. काका काय नाव आपलं? विजय रामसिंग पवार. काय वाटतं कोण आमदार कोण होईल? दिलीप मंगळू. दिलीप मंगळू बोरसे. काय कारण? काम आहे, माणूस म्हणून चांगला माणूस आहे, समाजाशी नाळ जोडलेला माणूस आहे, त्याच्यामुळं तेच पाहिजे. समाजाशी नाळ जोडणार माणूस आहे तोच पाहिजे. या ठिकाणी आपण बघितलं, आपण या अजमेर सौंदाने गावात होतो. या गावामध्ये बऱ्यापैकी 80% लोकांनी दिलीप मंगळू बोरसे यांचं नाव सांगितलं, 20% लोकांनी दीपिका चव्हाण यांचं नाव सांगितलं. अशा पद्धतीचा 80-20% हा रेशो होता या गावामध्ये. त्याच पद्धतीने आपण पुढील गावात जाऊन पुढील गावातील जनतेचा कौल घेऊन आपल्यापर्यंत पोहोचणार. तोपर्यंत बघा प्रबंधभूमी. प्रबंधभूमीच्या बातम्या बघण्यासाठी, पुढील गावातील रिपोर्ट बघण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉन दाबायचं आहे, जेणेकरून पुढील गावाचा रिपोर्टपर्यंत आपल्याच्या मोबाईलपर्यंत पोहोचेल आणि आपण तो बघू शकता. प्रबंधसाठी दीपक पवार, मुख्य संपत विशाल गोसावींसह मी वैभव भांबर, मालेगाव.